संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे जामिनासाठी आम्ही उच्च न्यायालयाचे दार ठोठावू अशी माहिती नितेश राणे यांच्या वकिलांनी दिली. नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर कोकणात तसेच कणकवलीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या प्रकरणावर आमदार उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असून ज्याच्यावर हल्ला झाला तो संतोष परब माजी सरपंच आहे. तो शिवसैनिक असून जिल्हा बँकेचा मतदार आहे. संतोष परब सतीश सावंत यांच्या घरी बैठकीसाठी गेले असता बैठक आटपून मोटरसायकलने परत येताना गाडीने अपघात करून त्याच्यावर चॉपरने हल्ला झाला. या हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी असे निर्देश जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना दिले असून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. दुर्दैवी घटना आहे. जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ज्याच्यावर हल्ला झाला आहे संतोष परब तो माजी सरपंच आहे, शिवसेनेचा शिवसैनिक आहे आणि तो जिल्हा बँकेचा मतदार आहे. तो सतीश सावंतांच्या घरी बैठकीला गेलेला होता आणि त्याच्यानंतर बैठक आटपून मोटरसायकलने येताना गाडीनं ॲक्सिडेंट करून त्याच्यावर चॉपरनं हल्ला केलेला आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे निर्देश मी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे हे देखील निर्देश दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं दबावात्मक राजकारण करून मतदान घेण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची देखील भूमिका मी मांडलेली आहे. आणि जे FIR मध्ये असेल किंवा त्याचं जे स्टेटमेंट असेल त्याची पूर्ण खात्री करून कारवाई करावी अशा पद्धतीच्या देखील स्पष्ट सूचना मी दिलेल्या आहेत. पण मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कुठचाही शिवसैनिक दबावाला आणि दादागिरीला बळी पडणार नाही. तर दुसरीकडे नितेश राणे यांचं ठावठिकाणं अजूनही कोणाला लागलेलं नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात तसेच गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारी नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहिण्यात आली आहे. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल असेही लिहिण्यात आले आहे. हा प्रकार नितेश राणे यांना डिवचणारा असून त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे हा शिमगा आता मुंबईतही सुरू झाल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे. Yeah.